केला. बाळासाहेब ठाकरे अत्यंत परखड होते. माझं अख्खं आयुष्य त्यांच्याबरोबर गेलं. बाळासाहेब म्हणायचे की ज्या प्रकारचं राजकारण सध्या सुरू आहे बोलू नये, त्यापेक्षा वेशा परवडला म्हणायचे. निष्ठा आहे त्यांच्याकडे, निष्ठा आहे त्यांच्याकडे, आणि पैशाचं राज्य सध्या जे सुरू आहे हे राज्य या महाराष्ट्राला शोभणारं नाही आहे. अमोल कोल्हे यांनी इमान राखलं आपल्या नेत्यांबरोबर, आपल्या पक्षाबरोबर. ते बेईमान झाले नाही म्हणून त्यांना पाडणार ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्रानं कायम इमानाला साथ दिली आणि जो बेईमान आमच्यावर चाल करून आला त्याला पायाखाली तुडवलेला आहे. आणि आजची सभा हा आक्रोश हा संघर्ष हा त्यासाठी आहे आणि हा संघर्ष आपण चालू ठेवला पाहिजे. अंतिम विजय आपला आहे. लढणारा जो असतो त्याचं एक महत्वाचं गुण लक्षात घेतला पाहिजे. हरतो कधी माणूस? जो कधी लढलाच नाही तो हरतो. आम्ही लढायला उतरलेलो आहोत. सुप्रियाताई लढते आहे, उद्धव ठाकरे लढतायत, राहुल गांधी लढतो आहे, प्रियांका गांधी लढते आहे. आम्ही हत्यारं अजून टाकलेली नाहीत, हत्यारं मॅन केलेली नाहीत आणि कोणाची माय व्हायली नाही आमच्या हत्याराला हात घालायचा. एक हात तलवारीवर आणि दुसराच मृत्यूच्या खांद्यावर टाकून आम्ही फिरत आहोत. काय करणार तुमचं? इडी विडी येऊन गेले आमच्याकडे, येऊन गेले, घेऊन गेले, बंद करून झालं. पण आम्ही तसेच आहोत, आम्ही तसेच आहोत आणि तसेच राहणार. आणि ज्या कोठडीमध्ये आम्ही आहोत त्यात तुम्हाला घालणार. नाही घातलं तर बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगणार नाही. सुप्रिया लक्षात घ्या, माणसानं सूड घ्यायला शिकलं पाहिजे. राजकारणामध्ये या देशासाठी या राज्यासाठी जे आमच्या मुळावर आले त्यांचा जर आपण सूड घेतला नाही तर आपण हिंदू संस्कृती ही खड्ड्यात घातली. अरे भीमाने काय केलं? किचकाची मांडी फोडली ना, काय केलं? बाळासाहेब ठाकरेंनी सूड घेतलेल्या आहेत आणि माननीय पवारसाहेब आपल्याला सुद्धा हे धोरण भविष्यात ठेवावंच लागेल. कोणी नाही ओवाळण्या बंद झाल्या पाहिजे. जो आमचा मुळावर आला या महाराष्ट्राच्या त्याच्याशी आम्ही संघर्ष करून लढू आणि